नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळेच्या काही ठळक घडामोडींकडे. बेशिस्तपणे वाहन पार्किंग करणाऱ्यांवर होणार कारवाई. ठाण्याची सई भिडे 14 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट भारतीय संघाची कप्तान. आणि टोईंग व्हॅन, ठाणेकर जागे व्हा, मनसेची जनजागृती. प्रथम पार्किंग धोरण राबवा, मग टोईंग व्हॅन सुरू करा. वाहतूक कोंडीमुळे त्रासलेल्या ठाणेकरांना आता दिलासा मिळणार. रस्तो रस्ते बेशिस्तपणे वाहन पार्क करणाऱ्यांवर ठाणे शहर वाहतूक शाखेकडून बडगा उगारला जाणार आहे. या अनुषंगानं पुन्हा एकदा ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये टोईंग व्हॅनची कारवाई सुरू होणार असल्याचे संकेत वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेत. प्रत्येक पोलीस ठाण्याला एक टोईंग व्हॅन असेल. त्यासाठी 2 दिवस नो पार्किंग क्षेत्रात वाहनं पार्क करू नयेत अशा उद्घोषणाद्वारे सूचना केली जाते. ठाणे शहरातील वाहन चालक दुकानात तसंच हॉटेलमध्ये जाताना आपली दुचाकी आणि चारचाकी वाहनं रस्त्यावर कशाही पद्धतीनं पार्क करून जातात. त्यामुळे या पार्क केलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असते. त्यासाठी टोईंग व्हॅन हा उपक्रम ठाणे वाहतूक शाखेनं पुन्हा एकदा राबवण्याचं ठरवलंय. यापूर्वी काही ठाणेकर नागरिकांनी यावर आक्षेप घेत न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेल्या या उपक्रमामुळे टोईंग व्हॅनची प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून रखडली होती. मात्र आता हे टोईंग व्हॅन पुन्हा एकदा ठाणे शहरात सुरू होणार आहे. त्यामुळे रस्त्यावर अस्ताव्यस्त पद्धतीनं वाहनं पार्क करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश ठाणे वाहतूक शाखेनं आता दिलेत. आपण ठाणे पोलीस वाहतूक शाखेच्या वतीने आता 18 क्रेन आपण चालू करत आहोत. सुरुवातीला आपण 2 दिवस सर्व नागरिकांना आवाहन करणार आहोत, अनाउन्समेंट करणार आहोत. त्यानंतर ज्या गाड्या पार्किंग नसलेल्या ठिकाणी पार्किंग केलेल्या असतील त्या आपण टोईंग करणार आहोत. त्याबद्दल 200 रुपयाची पावती आहे आणि 500 रुपयाचा दंड आहे. तर त्या हे 2 व्हीलरसाठी आहे आणि 4 व्हीलरसाठी 300 रुपयाची पावती आणि 500 रुपयाचा दंड आहे. मला सर्व नागरिकांना आवाहन आहे की जिथं महानगरपालिकेने किंवा जे पार्किंगची व्यवस्था जिथं केलेली आहे त्या ठिकाणी सगळ्यांनी पार्किंगमध्ये गाड्या लाव्यात आणि सगळं वाहतूक पोलिसांना सहकार्य करावं. सई भिडे, रिया भाऊसार, शर्वरी मोरे आणि अनन्या पाटील या वसंतविहार शाळेतील 4 विद्यार्थिनींची राष्ट्रीय महिला क्रिकेट टीमसाठी अंडर 14 गटामध्ये निवड झाली आहे. सई भिडे हिची कर्णधार म्हणूनही निवड झाली आहे. लखनौ इथे 29 ते 31 ऑक्टोबर या कालावधीमध्ये राष्ट्रीय स्पर्धा पार पडली, त्यानंतर ही निवड जाहीर करण्यात आली आहे. मेहनत घेतली तिसरीपासून म्हणून आता प्रेशर वगैरे तिथे वाटलं का? प्रेशर होतं पण टीम पण होती पूर्ण, मग त्यांनी पण हे केलं मोटिवेट. किती जण तुम्ही लोक खेळायला गेले? ठाण्यातले आम्ही 20 लोक नाही 10 लोक सिलेक्ट झालो ठाण्यामधले. कसं वाटतं आता भारतासाठी तू खेळणार आहेस, पुढे काय जाऊन? खूप आनंद होतो पण खूप मेहनत पण घ्यायची. काय तुझा एम काय आहे? IPL पर्यंत जायचं आहे. कुणाचं मार्गदर्शन तुला या संपूर्ण याच्यामध्ये? किरण सरांनी खूप मेहनत घेतली आम्हाला शिकवायला, आमच्यासोबत एव्हरी मॅचमध्ये यायचे ते. अपघात झाल्यानंतर किंवा संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी ठाणे पोलिसांची यंत्रणा Dial 112 ही यंत्रणा राज्यात अव्वल असल्याची माहिती पुढे आली आहे. October 2022 ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हे नागरिकांना पोलीस प्रतिसाद पोहोचवण्यात संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आलं असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांच्या वतीनं देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात 45 चारचाकी आणि 60 दुचाकी वाहनं MIT GPS यंत्रणेद्वारे सुसज्ज करण्यात आली आहेत. नियंत्रण कक्षामध्ये डिस्पॅचर यंत्रणा स्वतंत्रपणे उभारण्यात आली आहे. त्याकरता प्रशिक्षित पोलीस अधिकारी आणि अंमलदार तसंच तांत्रिक सहाय्यकाकरता तंत्रज्ञानाची नेमणूक करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांनी पोलीस मदतीकरता Dial 112 केलेल्या कॉलला नव्या आणि आधुनिक सुविधेमुळे अतिशय कमी वेळेमध्ये पोलीस मदत मिळण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. त्यानुसार October 2022 ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नागरिकांना पोलीस प्रतिसाद पोहोचवण्यात प्रथम क्रमांकावर आलं असून नागरिकांना पोलीस मदत पोहोचवण्याचा सरासरी वेळ 4 मिनिटं 20 सेकंद असा आला आहे. अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल, याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय,
मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस? तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. मुबलक प्रमाणात पाऊस पडून देखील विविध कारणांमुळे ठाणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागला होता. आता बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममधील एअर ब्लॅडर बदलण्याचं काम हाती घेण्यात आल्यामुळे 10 नोव्हेंबरपर्यंत ठाणे आणि भिवंडीला 10% पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुबलक प्रमाणात पाऊस झाला आहे, त्यामुळे ठाणेकरांची तूर्तच पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबई महापालिका भातसा धरणाच्या पिसे बंधाऱ्यातून पाणी उचलून त्याचा शहरामध्ये पुरवठा करते. या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीचं काम 11 ऑक्टोबरपासून हाती घेण्यात आलं होतं. या दुरुस्ती कामाचा फटका ठाणे शहरातील पाणी पुरवठ्याला बसला होता. नदीच्या पाण्याची पातळी कमी करण्यात आल्यानं ठाणे महापालिकेला बंधाऱ्यातून पुरेसं पाणी उचलणं शक्य होत नव्हतं, त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शहरातील पाणी पुरवठ्यात 10% कपात करण्यात आली होती. 20 ऑक्टोबरपर्यंत दुरुस्तीचं काम सुरू राहणार होतं, परंतु 3 ते 4 दिवसांनीच अचानक झालेल्या पावसामुळे नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं मुंबई महापालिकेला न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीचं काम करणं शक्य होत नव्हतं, त्यामुळे पालिकेनं दुरुस्तीचं काम बंद करून कपात रद्द केली होती. आता पाऊस पूर्णपणे थांबल्यानं पालिकेनं मंगळवारपासून न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे. येत्या 10 नोव्हेंबरपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. या कामामुळे ठाणे आणि भिवंडी शहरात प्रत्येकी 10% पाणी कपात लागू करण्यात आली असून पुढील 10 दिवस ती लागू राहणार आहे. ठाण्यात वाहनं पार्किंग करण्याचं पालिकेचं ठोस नियोजन नाही. कोरोनामध्ये आर्थिक डबघाईला आलेल्या ठाणेकरांवर आता नवा आर्थिक बोजाचं संकट येणार आहे. ठाणे वाहतूक शाखेमार्फत टोईंग व्हॅन सुरू करण्यात येते, याला मनसेनं तीव्र विरोध दर्शवला आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश कदम हे ठाण्यात हातामध्ये फलक घेऊन ठाणेकरांनो जागे व्हा अशी जनजागृती करत आहेत. हातात फलक घेऊन ठाणे महापालिकेच्या मुख्यालयावर आलेल्या महेश कदम यांनी सांगितलं की ठाणे शहराची लोकसंख्या वाढत चालली आहे, वाहनांची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे पालिका प्रशासनानं पार्किंगचं धोरण राबवणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे फेरीवाला धोरण राबवण्यात आलं त्याचप्रमाणे प्रथम पालिकेनं पार्किंग धोरण राबवावं आणि त्यानंतर टोईंग धोरण राबवावं अशी मागणी केली आहे. कारण महामारीनंतर आता ठाणेकरांच्या खिशाला चाट बसणार आहे. प्रथम सुविधा द्या आणि नंतर नियमांचं उल्लंघन केलं म्हणून दंडात्मक कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी ठाणेकरांनी जागा व्हा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. धोरण वा म्हणजे टोईंग नुसतं चालू करून ठाणेकरा वेळची धरू नका अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. चालत चालत गाड्यांकडे मला वाटतं कोरोनाच्या संकटानंतर कालपासून ठाणेकरांवरती एक नवीन आर्थिक बोजाचा संकट उभा राहणार आहे. कालपासून संपूर्ण ठाणे शहरामध्ये वाहतूकची गाडी फिरते,
आणि परत एकदा टोईंग कार्यरत होणार आहे, टोईंग व्हॅन कार्यरत होणार आहे. जिथे नो पार्किंगच्या गाड्या असणार आहेत तिथे गाड्या उचलल्या जाणार आहेत. ह्या सगळी रूपरेषा आता उद्यापासून 2 दिवसात अंमलबजावणी होणार आहे अशी ती व्हॅन फिरत आहे, फिरते. सोशल मीडियावरती प्रचंड मेसेज व्हायरल होत आहेत. माणुसकीच्या दृष्टीने जर ह्या ठाणेकरांना वेठीस धरायची वेळ परत एकदा आणायची नसेल तर माजी प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला, महापालिकेच्या प्रशासनाला, जिल्ह्याच्या प्रशासनाला आणि राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती आहे ठाणेकर म्हणून, की पहिली गोष्ट म्हणजे एक आपलं पार्किंग प्राजाक संदर्भात किंवा गाड्यांच्या पार्किंग संदर्भात एक काहीतरी अंमलबजावणी करा. पार्किंग झोन संदर्भात एक काहीतरी एक कार्यप्रणाली तयार करा. जशी आपण आतापर्यंत फेरीवार धोरण जाहीर करणार होता तसंच आता पार्किंगचं धोरण जाहीर करून ठाणेकरांना ह्या टोईंगच्या संकटातून कसं आपण मोकळं करू ह्याचा विचार करा. आवाज माझावरील लेखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा कडे. बेशिस्तपणे वाहन पार्किंग करणाऱ्यांवर होणार कारवाई. ठाण्याची सई भिडे 14 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट भारतीय संघाची कप्तान. आणि टोईंग व्हॅन ठाणेकर जागे व्हा, मनसेची जनजागृती. प्रथम पार्किंग धोरण राबवा मग टोईंग व्हॅन सुरू करा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.